ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ದ ರೈಟ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ಅಸ್ಲಂ ಶೇಖ್. ಇನ್ನು ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಚನ್ನಗಿರಿ ತಾಲೂಕಿನ ಕೆರೆಬಿಳಿಚಿಯ ಸಾಬಿರ ಉರ್ದು ಡಿ ಎಡ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ನಲ್ಲೂರಿನ ಜಹೀರ್ ಖಾನ್ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಇನ್ನು ಜಹೀರ್ ಖಾನ್ ರವರು ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಖಾಸಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ನಲ್ಲೂರಿನ ಟಿಪ್ಪು ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾನ್ವೆಂಟಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಲಾಕ್ಡೌನ್ ಆರಂಭವಾದಾಗಿಂದ ಕೋವಿಡ್ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಸ್ಥಳೀಯ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಗ್ರಾಮದ ರೋಗಿಗಳನ್ನು ಅಂದರೆ ಚಿತ್ರದುರ್ಗ, ಶಿವಮೊಗ್ಗ, ದಾವಣಗೆರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ರೋಗಿಗಳನ್ನು ತಲುಪಿಸಿ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಮೆರೆದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಉಚಿತ ಸೇವೆಯನ್ನು ನೀಡುವ ಜಹೀರ್ ಖಾನ್ ಅವರು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ವಾಹನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಲಾಕ್ಡೌನ್ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಸಾಕಷ್ಟು ರೋಗಿಗಳನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಸಾಗಿಸಿ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಮೆರೆದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಇವರ ಮಾನವೀಯ ಸೇವೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಇವರಿಗೆ ಹಲವಾರು ಕಡೆ ಸನ್ಮಾನಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಇಂದು ಸಾಬಿರ ಉರ್ದು ಡಿ ಎಡ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆರೆಬಿಳಚಿ ಗ್ರಾಮದ ಜನತಾ ಕಿ ಪುಕಾರ್ ಎಂಬ ಪತ್ರಿಕೆಯ ಸಂಪಾದಕರು ಹಾಗೂ ಉರ್ದು ಬರಹಗಾರರಾದ ಅಲ್ತಾಫ್ ಹುಸೇನ್ ರಜ್ವಿ ಅವರನ್ನು ಸಹ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಇನ್ನು ಇದೇ ಕೆರೆಬಿಳಚಿ ಗ್ರಾಮದ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ದ ರೈಟ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಯ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕರು ಹಾಗೂ ಸಮಾಜ ಸೇವಕರಾದ ಅಸ್ಲಂ ಶೇಖ್ ಅವರನ್ನು ಸಹ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. जिस वक्त मैं सारे लोगों में तालीम हासिल कर रहा था, उस वक्त मेरी वाइदा का इंतजाम हुआ था. उस वक्त मैडम ने मुझे बहुत दिलासा दिया और हिम्मत दी. तो अल्लाह ताला मेरी माँ को जन्नत फिरदौस में आला ताला जगाना सुखता था. और उसके बाद जो डी एड के बाद जो मेरे समाज की खिदमत हुई उसमें मैं असम भाई का और असम शेख भाई का शुक्र गुजार हूँ. खत्म पर मेरा साथ दिया. इंशाल्लाह इसी तरह मेरा ताउन कैसे रहेंगे तो इंशाल्लाह और भी फिर मैं हमारे समाज के वास्ते सोसाइटी के वास्ते कुछ करता रहूंगा. तो वंस अगेन फाइनली थैंक टू द प्रिंसिपल ऑफ सावाडियर कॉलेज मोहम्मद सईद फॉर इनवाइटिंग मी एज अ चीफ गेस्ट इन दिस कॉलेज. थैंक यू. अल्लाह अस्सलाम वालेकुम. सर तो फिर उठे ना तेरे आस्ताने से मताए जिंदगी लेकर मजाखे बंदगी दे दे. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. मोहतरम सत्र जलसा और मेरे खास दोस्त सऊद भाई और इस साबिरा ग्रुप ऑफ एजुकेशन सेक्रेटरी साहब, इसी तरह मेरे हर दिल अजीज मुअल्लिमा जहां से मैंने जिनके रहबरी में मैंने बी एड ट्रेनिंग की. कम मेरा जो मेरी नौकरी जो है प्राइवेट स्कूल में है, एक धंधा कम है क्या कि मैं सोच रहे कि ख्याल में जो है सर्विस करा. आज हर जगह मेरा नाम है, हर जगह मुझे इजाजत है ऐसे अच्छा के सामने. ये की मालूम है जो इतने लोगों से मदद करती वो काम ज्यादा नहीं. तुम्हारी दौलत, तुम्हारा एजुकेशन, तुम्हारी नौकरी वो अलग चीज, मगर जो दूसरों को तुम्हें करती ना मदद वो कभी नहीं. चाहे वो एक निवाला रोटी का क्यों ना हो, एक भूखे का निवाला रोटी खिलाए कभी चाहे तो हमेशा है. तुम तो आगे बढ़ा सौ साल जिंदा रहने के वास्ते सौ साल की उम्र काफी नहीं है. एक दिन ऐसा अच्छा काम करो दुनिया के पास सौ साल लगा. इस तरह अपनी शख्सियत को बनाना जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है. जमाने से खुद की शक्तियों को दिखाओ. ये जो असल था तुम्हारे लिए मकाम को आने के वास्ते
दीज टीचर्स आर द रीजन, ओके, इनको फॉलो करो। सही थे आखिर में मेरे भाई, मेरे दोस्त, मेरे मौलवी सईद सर, सऊद भाई, मेरे मौलवीमा रजिया मैडम, तमाम का शुक्रिया अदा करता हूँ इस नाचीज को, इस लायक समझा कि आपके सामने मेरा एजाज हो सके। तो खुदा की मजे शर्मा, खास कर मैं एक बात बोलना भूल गया, उस सर्विस के दौरान सबसे पहले तो खुदा का शुक्र अदा करता हूँ। 2 महीने मैंने वो सर्विस अदा की, 59 days 98 patients, हर दिन 2-3 patients में दौड़ मिला। इनकी दुआओं से मेरे बीवी, बच्चों, मेरे भाई बहनों, साथ से आज मैं आपके सामने सेहतमंद खड़ा हूँ। ना तो मुझे उस वक्त में खांसी आई, ना बुखार आई, और ना ही कोई दूसरी, अल्लाह ताला ऐसी सेहत दिया था उस वक्त मुझे, वो शायद ये है जैसा कि सारे लोगों में काले घासे करा था। उस वक्त मेरी वाइदा का इंतजार हुआ था, उस वक्त मैडम ने मुझे बहुत दुआ दिया और हिम्मत दी, तो अल्लाह ताला मेरी माँ को जन्नत से दस में आला सारा जगाना सुखता करो। और इसके बाद जो बीएड के बाद जो मेरे समाजी खिदमत हुई, उसमें मैं असम भाई का और असम शेख भाई का शुक्र गुजार हूँ, खत्म पर वास्ता किया। इंशाल्लाह इसी तरह मेरा काम करते रहेंगे, तो इंशाल्लाह और भी फिर मैं हमारे समाज के वास्ते, सोसाइटी के वास्ते कुछ करता रहूँगा।